विभागाच्या अखत्यारीत 7,000 अधिक शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मंजूर पदानुसार पदे सध्या कार्यरत नाही, परंतु बऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील 2018-19 संच मान्यतेनुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अशा तालुक्यातील शिक्षकांचे अंतर्गत समायोजन करण्याबाबत 14 डिसेंबर रोजी मुका आणि लेखी आदेश दिले आहे. 17 ते 18 डिसेंबर रोजी समायोजन करावे आणि तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक राहिल्यास जिल्हा स्तरावरून समायोजन केल्या जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मात्र सध्याच्या शिक्षकांची पदे बघता जिल्हा स्तरावरील समायोजन होणे अवघड आहे. बहुतांश तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त आहे. असे असताना बंद झालेल्या शाळेवरील शिक्षकांचे सुद्धा इतरत्र समायोजन करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे द्विशिक्षकी शाळेवरील शिक्षकांचे इतरत्र समायोजन केल्यास गोंधळ निर्माण होणार आहे. या बाबीचा तिढा गट शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विभाग कशा पद्धतीने काढतील ही येणारी वेळ आहे. समायोजनाचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करावा असे निर्देश पत्रातून देण्यात आले.